नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा सर्वांना आज शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरंच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि सगळ्यांनी छान पद्धतीने म्हणजे स्टेटस टाकले व्हिडिओ टाकले आणि आपल्या खेडेगावामध्ये देखील शहरामध्ये सुद्धा हा म्हणजे हा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर आज तसं पाहिलं तर काही गोष्टी आपण वाईट मला तर मी ठरवलं होतं काही बोलायचं नाही आहे कारण की आज एवढा छान दिवस आहे तर चांगल्याच गोष्टी करायच्या आणि चांगलंच करायच्या आपण स काही पण सगळ्या गोष्टी आपण चांगलं आचरण करायचं चा। इतरांनाही काही देता आलं तर चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करायचा आपण कोणते मोठे शूरवीर लागून गेलो नाही परंतु जे आप शिवाजी महाराजांसारखे जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचा काही आदर आपण नक्कीच घेऊ शकतो ना त्यांचा आदर्श आपण घ्यायलाच पाहिजे तर पहा मला मी तुम्हाला थमनेलवरून बऱ्याच जणांना समजलं असेल की नेमका विषय काय आहे तर हिच्या संदर्भात मला आज का बोलायचं आहे कारण की बोलायचं नव्हतं परंतु हिला म्हणजे असं कुठलेच दिवस काहीच महत्त्वाचे नसतात असे जे असतात ना पैशाच्या मागे लागलेले लोक यांना फक्त पैसा प्रिय असतो यांना ना कुठला सण असतो आपला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण भारतीय संस्कृती जपत असताना किती सगळ्या गोष्टींचा विचार करावं लागतो ह्या बाईचं फक्त एकच म्हणणं असतं की नवरा नाही आहे चला मी खूप दुःखात आहे ही बाई दुःखात आहे आणि पहा दुःखात आहे म्हणून हे काय करत आहे तर आपल्या एवढ्या मोठ्या मुलगा बारा म्हणजे तेरा चौदा वर्षाचा मुलगा आहे आणि या एवढ्या मोठ्या व मुलाच्या समोर म्हणजे आता समजा आईला मुलगा लहानच असतो पण तो एक कळतं झालेला आहे त्याला काहीतरी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करावा या आईनं याच वयामध्ये बऱ्याचशा काही काही गोष्टी माणूस नकळतपणे सहजपणे आपलं शिकून जात असतं तर ही पहा ही बाई जी आहे स्मिता पहा कशी नाचते मुलासमोर आणि कसं असलील सग शिव्या वर्तन सगळ्या काही घाणेड्या प्रकार चालू आहे काल महाशिवरात्री होती आणि आज पण शिवजयंती आहे लोक किती छान उत्साहाने हे सण साजरे करतात आणि किती व्य चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी चांगल्या पसरवण्याचा किंवा चांगलं देण्याचा प्रयत्न करतात परंतु नाही सोशल मीडियावरती हा जो प्रकार आहे आणि पब्लिकला हेच घाण प्रकार आवडतात म्हणजे सगळेच पब्लिक नाही बोलत मी परंतु काही टक्के दहा टक्के लोक असे आहेत की त्यांना असे प्रकार आवडतात तिनं तर या एका लाईव्हमध्ये म्हणजे ज्या लाईव्हमध्ये तिनं डान्स केला किंवा काही घाणेरडं बोलली ती लाईव्ह तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिली असेल तरी पण तेच शब्द मी यामध्ये वापरू शकत नाही कारण की माझ्या संस्कारामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सगळेच एखादा व्यक्ती असा आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्याच गोष्टी करायच्या असं मला मुळीच वाटत नाही तर मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करेन की खरंच आपण काही अशा चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत चांगल्या गोष्टी द्यायला पाहिजेत आणि इतरांकडून पण देखील चांगल्या गोष्टी आपण काहीतरी घ्यायला पाहिजेत अशा काहीतरी गोष्टी आपण सहजपणे म्हणजे शिकत असतो देत असतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे काही यूट्यूबवरती असा तमाशा चाललेला आहे हा तमाशा बघून असं तरी वाटत आहे कुठेतरी की भावी जी तरुण पिढी आहे या तरुण पिढींनी ही आपल्या थोर व्यक्तींचा जो काही आदर्श आहे तो आदर्श त्यांना तर घ्यायचंच आहे तो आदर्श ते घेत आहेत परंतु जर नकळत अशा काही गोष्टी घडल्या फालतूपणाच्या किंवा अश्लीलपणाच्या अशा गोष्टी चालू असल्या तर कुठेतरी त्यांचंही मन विचलित लक्ष विचलित होतं आणि चांगले काही आदर्श बाजूला राहतात आणि असे फालतू लोकांचे विचार किंवा त्यांचे जे हे जे चित्र किंवा दृश्य आहे हे जे वर्तन आहे घाणड्या प्रकार त्यांच्या नजरेमध्ये येतो किंवा त्यांनी ते त्यांना तो यूट्यूबवरती पाहायला मिळतो ह्या निर्लज्जबाईला एवढी सुद्धा अक्कल नाहीये की आज दिवस कोणता आहे कालचा दिवस कोणता होता एवढ्या काल तर महाशिवरात्रीचा एवढा छान मोठा सण असून देखील या मूर्खबाईनं तो सण देखील म्हणजे आपण जे म्हणतो ना पाळला नाही त्या दिवशीसुद्धा पिझ्झा बर्गर हिला खाण्याची इच्छा झाली त्या दिवशीसुद्धा ही पिक्चरला गेली पिझ्झा बर्गर खाल्लं आणि सणाच्या दिवशी तरी हिनं एवढ्या शिव्या दिल्या या दिवशी लोक देवाचं नामस्मरण करतात देवाला जातात देवदेव करतात किती लोक वाईट असू द्या किती वाईट वाणी असू द्या पण या सणाच्या दिवशी तरी निदान चांगलं बोलतं चांगलं आपल्या वाचेतून शब्द वाईट जाऊ नये याचा विचार करतं परंतु स्मितांना तुम्ही तिची लाईव्ह तुम्हाला जर खरंच पाहायचं असेल तिच्या घाणेळ्याशिवाय तर तुम्ही पाहू शकता एवढ्या खालच्या लेवलचं जाऊन ती बोललेलं आहे एवढा घाण प्रकार तिने केलेला आहे लाईव खरोखर म्हणजे मी सांगू शकत नाही पण एवढ्या घाण आणि तिने जसं पुरुष शिव्या देत नाही अशा घाणेड्या शिवाय आईवरती शिव्या दिलेल्या आहे तिनं एका व्यक्तीनं म्हणजे तिनं सांगितलं की मी टॅटू कुठं का मी, मी टॅटू काढलेला आहे कुठं काढलाय मग ते असे असलेले शब्द घाणेडे शब्द वापरले मग तिला एका व्यक्तीनं सांगितलं की मग तू जे काही पादनं वगैरे करते ते बंद झालं असेल वगैरे असे काही कमेंट्स केल्या तिला उक उकसावून दिलं उकसावून दिलं म्हणजे असं नाही की सहज एखाद्याने कमेंट्स केली मजाक म्हणून पण आपण सोशल मीडियावरती आहोत तर आपण काही कमेंट्सकडे दुर्लक्ष करायचं असतं असं मला सांगायचं की ह्या बाईला ह्या बाईला तेवढीच एक कमेंट्स उचलली आणि एवढ्या घाण त्या व्यक्तीच्या ती पुरुष होतं का स्त्री होती माहिती नाही परंतु त्या व्यक्तीच्या कमेंट्सवर मी तिच्या लाईव्हला होते पण असा घाणेरा प्रकार पाहिला आणि मला रिॲक्शन द्यायचे असते म्हणून मी व्हिडिओ काही तिच्या आवर्जून पाहत असते कसं आहे ना हा प्रकार थांबला पाहिजे अशा गोष्टीला आपण आळा घातला पाहिजे आणि पब्लिकला हात जोडून विनंती आहे आज तर शिवजयंती आहे खरंच शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या त्यांच्या त्यांनी त्यांना जिजाऊ मातेने किती छान गोष्टी शिकवल्या काय काय शिकवलं किती कथा शिकवल्या की असं शूरवीरांच्या मोठमोठ्या त्यांनी कथा वाचून दाखवल्या ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे आपण सगळ्या गोष्टी जाणून आहोत तरी सुद्धा ही आई ह्या मुलासमोर काय शिकवते किंवा काय गोष्टी देते हे आपल्याला समजलं पाहिजे तर असो पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि असं एवढंच सांगेन मी शेवटी की जर आपल्याला खरंच आपल्याला आप 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 माराजा, अशा थोर व्यक्तींचा आदर्श घ्यायचा असेल आपल्याला असं आपलं आपली तरुण पिढी जर खरंच शिवाजी महाराज महाराजांसारखी जर निर्माण करायची असेल तयार करायची असेल असे शूरवीर जर आपल्याला घडायचे असतील तर खरंच अशा फालतू गोष्टींना आळा घातला पाहिजे एवढीच मी तुम्हाला नम्रतेची विनंती करेल तर असं जे काही चुकलं असेल तर मला मनापासून माफ करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद